सामील करायला गेलेल्या आरोपींचा पोलिसांवर हल्ला. जमादार राजेंद्र कुळमेते जागीच ठार, इतर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. आता सविस्तर बातमी यवतमाळ. मारेगाव ठाणे तालुक्यातील हिवरी येथे पोलीस वॉरंट सामील करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोपींनी अचानकच हल्ला चढवला. यात जमादार राजेंद्र कुडमेते जागीच ठार झाले, इतर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना दिनांक 26 रोजी सोमवारी मध्यरात्री घडली. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके वयवर्ष 52, हवालदार राजेंद्र बाजीराव कुडमेते वयवर्ष 48, पोलीस शिपाई प्रमोद फुकरे वयवर्ष 31, पोलीस चालक राहुल बोंडे वयवर्ष 32, पोलीस नाईक निलेश वाडे वयवर्ष 35, सर्व पोलीस वाहन क्रमांक MH 37A 4246 ने अजामीनपात्र वॉरंट घेऊन हिवरी या गावी आरोपी अनिल लेतू मेश्रा वयवर्ष 35 ताब्यात घेण्याकरता आरोपीच्या घरी काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गेले असता सदर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलीस असल्याचे सांगितले. तुझं अटक वॉरंट आहे म्हणून पोलीस ठाण्यात सोबत येण्यासही सांगितले. तेव्हा आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत मी येत नाही, तुम्ही माझे काय करता ते पाहून घेतो, मला हात लावून तर दाखवा असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीस घाबरून गेले. यात जमादार कुळ राजेंद्र कुळमेते यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलिसांनी स्वसंरक्षण हल्ला रोखण्याचा प्रयत्न केले, परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुकरे यांच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. आरोपींच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी गावातील लोकांना मदतीला बोलावले, मात्र आरोपी अंधारात पळून गेला. यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले.